24,000 कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानं राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. C-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प नागपूरऐवजी आता गुजरातच्या बडोद्यामध्ये होणार आहे. आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर शिंदे फडणवीस सरकारनं महाविकास आघाडी सरकारवरच खापर फोडलंय. वर्षभरापूर्वीच हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचं ठरलं होतं असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. महाविकास आघाडी सरकारनं या प्रकल्पासाठी प्रयत्नच केले नाहीत असा आरोपही त्यांनी केलाय. विशेष म्हणजे वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला तेव्हा उद्योगमंत्री सामंत यांनी टाटा एअरबस प्रकल्पासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे असं म्हटलं होतं. तर सामंत तेव्हा नेमकं काय म्हणाले होते आणि आता नेमकं काय म्हणतायत पाहूया. बसच्या बाबतीमधला जो प्रोजेक्ट आहे तो मिहान नागपूरला होतोय, नागपूरला होणार आहे. त्याच्यासाठी देखील सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आम्ही पाठपुरावा करतोय. टाटाच्या कोलॅबरेशनबरोबर हा प्रोजेक्ट येणार आहे. टाटाचे जे एव्हिएशनचे लोक आहेत त्यांच्याशी देखील आम्हाला बोलावं लागणार आहे. सर, टाटा एअरबस हा प्रोजेक्ट देखील महाराष्ट्राबाहेर जातोय, विरोधकांकडून टीका केली जाते. विरोधक टीका करण्यापलीकडे आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यापलीकडे दुसरं काहीच करत नाही आहे. कारण 21 सप्टेंबर 2021 ह्याचा MOU सेंट्रल गव्हर्नमेंटने केलेला होता. एक वर्षापूर्वीच हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय हा कंपनीनं आणि त्या संबंधित यंत्रणेनं घेतलेला होता. तरी देखील मी एका मुलाखतीमध्ये असं सांगितलं होतं की आम्ही प्रयत्न करू, परंतु एक वर्षापूर्वीच जो प्रकल्प गुजरातमध्ये जायचा निर्णय झालेला आहे त्याच्यावर आता शिळ्या कडीला उकळी फोडण्यामध्ये काही अर्थ नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की एक वर्षापूर्वी MOU झाल्यानंतर मागच्या सरकारचं एकही पत्र मला माझ्या डिपार्टमेंटमध्ये सापडलं नाही ह्या प्रोजेक्ट या ठिकाणी यावा. ही प्राथमिक माहिती मी घेतलेली आहे, प्राथमिक तपासणी मी केलेली आहे. मी नंतर देखील परत तपास करणार आहे कोणी पत्र लिहिलं आहे का. आणि ज्यांनी प्रकल्पासाठी कुठेही प्रयत्न केला नाही, कुठलंही पत्र लिहिलं नाही, कुठेही मागणी केली नाही, सत्तेमध्ये असताना ज्यांनी हा प्रकल्प व्हावा यासाठी प्रयत्न केले नाहीत त्यांनी युवा पिढीमध्ये संभ्रम निर्माण करण्यामध्ये काही अर्थ नाही. आणि म्हणून जो प्रकल्प एक वर्षापूर्वीच गेलेला आहे अशा प्रकल्पाबद्दल आता गेला असं सांगून जो काही संभ्रम निर्माण केला जातोय हा योग्य नाही. आणि मी अनेक वेळा असं सांगितलेलं आहे की ठीक आहे, वेदांता असेल किंवा हा प्रकल्प असेल, हे दोन्ही प्रकल्प आमच्या सरकारच्या अगोदर गेलेले आहेत आणि याचे पुरावे देखील आमच्या डिपार्टमेंटकडे आहेत. आणि तरी देखील युवा पिढीला आम्ही कुठे वाऱ्यावर सोडणार नाही, बेरोजगारांना कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही हा आमचा प्राधान्यक्रम आहे. आणि म्हणून अनेक वेळा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की मोठा प्रोजेक्ट हा महाराष्ट्रामध्ये पुढच्या वर्षी आणला जाईल आणि वेदांता आणि या प्रोजेक्टपेक्षा देखील बेरोजगारी दूर करण्याचा आमचा प्रयत्न राहील, एवढंच मला उद्योगमंत्री म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. सर, राष्ट्रवादीकडून ज्यावेळेस प्रकल्प जात होता त्याच्या आधी असं वक्तव्य करण्यात आलेलं आहे किंवा दावा करण्यात आलेला आहे, तर राष्ट्रवादीला कुठेतरी आधीच माहिती होतं का हा प्रकल्प बाहेर जाणार आहे? मला असं वाटतं की 21 सप्टेंबर 2021 ही जी तारीख आहे ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. आणि म्हणून कुणी कुठं दावा केला आहे आता कदाचित तिथं हा झालेला MOU जो होता त्याची माहिती घेऊन आताच्या सरकारनं हा प्रकल्प घालवला आहे अशा पद्धतीचा युवा पिढीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा काही लोकांचा प्रयत्न असेल. पण मला असं वाटतं की असे खोटे नाटे रेफरन्सेस देऊन, खोटे नाटे आरोप प्रत्यारोप करून महाराष्ट्रातली युवा पिढी काही विचलित होणार नाही. आणि म्हणून मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, यांनी महाराष्ट्रासाठी मोठा प्रकल्प देणार असण्याची घोषणा ही ऑलरेडी केलेली आहे. आणि आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की येत्या 5-6 महिन्यामध्ये हा प्रोजेक्ट नक्की महाराष्ट्रामध्ये आम्ही आणू. C-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत त्याही पाहूया. आपल्याला आठवत असेल जेव्हा वेदांता फॉक्सकॉन निघून गेला आपल्या महाराष्ट्रातून तेव्हा मी सांगितलं होतं की एअरबस टाटा तरी खेचून महाराष्ट्रात आणा कारण ते देखील निघून जाईल. त्यावेळी राज्याचे उद्योग मंत्री त्यांनी सांगितलं आम्ही आणू आम्ही आणू. आज मी देसाई साहेबांबरोबर बोललो आणि ते पण हेच सांगत होते की बँगलोरला जेव्हा एअर शो झालेला तेव्हा एअरबस बरोबर आमचं बोलणं झालेलं. आम्ही सतत सांगत होतो ह्या नवीन सरकारला, जे काही घटना बाहेर सरकार आहे, की एअरबस हे निघून जाईल. आज अजून एक धक्का महाराष्ट्राला बसलेला आहे तो म्हणजे एअरबस टाटा हे आपल्या राज्यातून गुजरातमध्ये गेलेलं आहे. वेदांत गेला, फॉक्सकॉन गेला, बल्क ड्रग प्रकल्प गेला आणि आता टाटा एअरबसचा प्रकल्प सुद्धा वडोदऱ्याला जातो. महाराष्ट्रातील मराठी जनतेने आता पेटून उठलं पाहिजे. हा तुमच्या अस्मितेवरचा घाला आहे, हा महाराष्ट्र राज्यावरचा घाला आहे, हा बेरोजगारांच्या जीवनावरचा घाला आहे. काय किळसवाणं ओंगळवाणं प्रदर्शन गणपती उत्सवापासून कालच्या उत्सवापर्यंत करतायत,
बस स्टॉप सुद्धा शिल्लक ठेवला नाही त्यांनी. सगळ्या जाहिराती आणि नुसतं होर्डिंग. मराठी दांड्या केल्या बरं आणि आमची दांडी काढली. दांड्या करून मराठी माणसांची दांडी काढताय आणि मग अशा प्रकल्पांच्या संदर्भात महाराष्ट्र आता हे सहन करणार नाही. आज फिर एक बार ये प्रोजेक्ट टाटा एयरबस C-295 मिलिट्री ट्रांसपोर्ट एयरक्राफ्ट प्रोजेक्ट ये गुजरात में भेजा गया. केंद्र शासन ने, भारतीय जनता पार्टी ने ये प्रोजेक्ट महाराष्ट्र से छीन के फिर एक बार गुजरात की तरफ भेजा और महाराष्ट्र के मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे जी चुपचाप बैठे बैठे देखते रहे. अगर इसी प्रकार से बड़े बड़े प्रोजेक्ट महाराष्ट्र की जगह गुजरात में चले जाएंगे तो महाराष्ट्र से बेरोजगारी कैसे दूर होगी, ये सवाल मैं एकनाथ शिंदे जी से पूछता हूँ.